हँड पर्समधला दुसरा प्रकार बघायचा आहे आणि त्याच्यासाठी मी ही पॅन्ट घेतली आहे. खूप छान कापड आहे, पॅन्टचं जाड आहे आणि त्याचं मला इथे 18 इंच बाय 9 इंचाचा मला एक पीस घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी हे इथून मी पहिल्यांदा कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो शिलाईचा भाग आहे तो मला असा शिलाई काढून घ्यायची आहे. इकडची शिलाई काढून झाल्यानंतर मला इथे 18 इंच घ्यायचं आहे. मी 1 इंच थोडंसं जास्त घेणार आहे, 19 इंच, कारण हे ही पॅन्ट अशी ओपन केल्यानंतर हे क्रॉसमध्ये असतं म्हणून 1 इंच मी जास्त घेणार आहे. म्हणजे मला कटिंग करताना मी इझी कटिंग करू शकते. 19 इंच घेऊन मी हे साधी कापून घेणार आहे आणि असेच मी जे बाकीचे फॅब्रिकचे पीस आहेत ते मी कटिंग करून घेणार आहे. इथे मी मधून शिलाई काढून घेतली आहे आणि ह्या कपड्यावर मी इस्त्री करून घेतली आहे. त्याच्यानंतर ही जी शिलाई आहे, जी मधली आहे, ती मला अशीच ठेवायची आहे. ह्याच्या इकडे मी 1.5 इंच सगळीकडे मार्क करून घेतलं आहे. 1.5 इंचाचं मार्क केलं आहे, इथून 1.5 इंच मार्क केलं आहे, पण हे टोटल मी 9 इंच घेतलं आहे आणि इथून मी 1.5 इंच एक स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि नंतर हे 9 इंचावर घेतलं आहे. 9 इंच मी इथे मार्क करून घेतलं आहे. असं मी प्रत्येक ठिकाणी इथे 1.5 इंचाचं मार्क करून घेतलं आहे, 1.5 इंच आणि पुढे 9 इंचापर्यंत. अशा मी दोन्ही बाजूला सरळ लाईनी आखून घेतल्या आहेत आणि ते मला इथे कटिंग करायचं आहे. असं हे कापड मी 9 इंच बाय 18 इंचाचं घेतलेलं आहे आणि त्याच्या मागे मला ही रबर शीट जोडायची आहे. 1.5 mm रबर शीट आहे, ती मी इथे चारही बाजूने शिलाई करून घेणार आहे. त्याच्यामुळे ह्या कपड्याला थोडासा कडकपणा येईल. इथे हा जोड आहे म्हणून मी त्याच्यावर एक लेस लावणार आहे. अशी एक लेस मला लावायची साईडने. ही लेस जोडून झाल्यानंतर ही बाजू आपली अशी येणार आहे. ही लेस मला ह्या साईडला ठेवायची आहे. त्याच्यामुळे मी इथे 4.5 इंच मार्क करायचं आहे. इथून इथे 4.5 इंच, तसंच इथून परत 4.5 इंच मार्क करायचं आहे. 4.5 इंचावर परत इथून 4.5 इंचावर मार्क करायचं आहे. अशा ओळी आखून घ्यायच्या आहेत. पण इथून असं मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा भाग आहे 4.5 इंचाचा, तिथे आपल्याला असं फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. सेंटर मार्क करून घ्यायचं आणि इथून हे जे 4.5 इंचाचं मार्क आहे तिथून आपल्याला 2 इंच मार्क करायचं आहे. 2 इंच आणि तिथे आपल्याला मॅग्नेटिक बटनची ही साईड जोडायची आहे. इथे मी होल करून ठेवलेलाच आहे. तिथे आपल्याला हे असं बटन जोडायचं आहे. इथे मी एक छोटासा रबर शीटचा पीस घालणार आहे सपोर्टसाठी आणि त्याच्यावर आपल्याला हे असं ठेवून लॉक करायचं आहे. असं लॉक करून घ्यायचं आहे. असं हे बटन जोडायचं आहे. हे बटन जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे मागे असा एक फॅब्रिकचा पीस जोडायचा आहे. ही जी पॅन्ट होती त्याच्या वरचा जो भाग आहे तो मी कट करून इथे जोडून घेतला आहे आणि तो आपल्याला इथे मी तो मागे शिवून घेणार आहे. हे असं आतल्या बाजूला फॅब्रिक जोडून घेतलं आहे आणि हे जोडून झाल्यानंतर इथे आपण जसं 4.5 इंचावर मार्क केलं होतं 4.5 इंचावर, तसंच आपल्याला इथेसुद्धा 4.5 इंच मार्क करायचं आहे. परत इथून 4.5 इंच मार्क करायचं आहे
आणि इथून 4.5 इंच मार्क करायचं आहे. याचं मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला शेप द्यायचा आहे. हा बटनचा हा भाग सोडून वरच्या भागाला इथे आपल्याला शेप द्यायचा आहे. असं फोल्ड करून इथे कटिंग करायचं आहे. असं आपल्याला इथे वरच्या बाजूला शेप द्यायचा आहे. नंतर इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. अशी फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची. तुम्ही कपड्याची सुद्धा अशी छानशी पायपिंग करू शकता. इथून इथपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला 4.5 इंच बाई 9 इंचाचे 3 फॅब्रिकचे पीस घेतलेत, 1, 2 आणि 3, आणि 3 अस्तरचे पीस घेतलेत, 1, 2 आणि 3, आणि 9 इंचाच्या 2 झिपर घेतलेत. हे आपल्याला ह्याच्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि अस्तरचा एक पीस घ्यायचा आहे. ही झिपची सरळ बाजू इथे फॅब्रिकवर ठेवायची आहे. ही आतली बाजू, ही बाहेरची बाजू आणि त्याच्यावर हा अस्तरचा पीस, असं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ही अशी शिलाई करून घेतली आहे. झिप आपल्याला आतल्या बाजूला आणि हे अस्तरवरच्या बाजूला ठेवायचं आहे. आणि ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला इथेसुद्धा एक शिलाई करायची आहे. ही दोन्ही बाजूची शिलाई झाल्यानंतर इथून आपल्याला हे सरळ करायचं आहे. असं हे सरळ करून घ्यायचं आहे. आणि सरळ केल्यानंतर इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे. हा एक पार्ट जोडून झाल्यानंतर हे दुसरा फॅब्रिकचा पीस घ्यायचा आहे. ही सरळ बाजू आपल्याला इथे ठेवायची आहे या झिपच्या सरळ बाजूला, आणि अस्तरचा पीस आपल्याला एक घेऊन तो मागच्या बाजूला ठेवायचा आहे. आणि इथे आपल्याला शिलाई करायची आहे. ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला हा जो मधला भाग आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. ही अस्तरची बाजू आणि ही फॅब्रिकची बाजू एकत्र ठेवायची आहे. हा मधला भाग जो आपण पहिल्यांदा झिप लावली होती तो असा फोल्ड करून ठेवायचा आणि दोन्ही बाजू एकत्र करून इथून इथे शिलाई करून घ्यायची. हे झाल्यानंतर इथून आपल्याला हा भाग बाहेर काढायचा आहे. हा पार्ट असा तयार होईल. हे झाल्यानंतर आपल्याला 9 इंचाची दुसरी झिप घ्यायची आहे. आणि इथे तर फोल्ड केलेलंच आहे, ते आपल्याला इथे ठेवून या झिपवर ठेवून इथून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे शिलाई झाल्यानंतर आपल्याला हा तिसरा पीस घ्यायचा आहे 4.5 बाय 9चा. हा आपल्याला इथे जोडायचा आहे आणि त्याच्या मागे हे लायनिंगचा पीस हे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. नंतर हा पार्ट आपल्याला हा वरचा ओपन आहे. आणि इथे आपल्याला हे जे 4.5 इंचाचं माप आहे तिथे आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. हे शिवून झाल्यानंतर या झिपच्या वरच्या बाजूला आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या झिपच्या वरच्या बाजूला आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. इथे एक शिलाई केली, त्याच्यामुळे हे एक पॉकेट तयार झालं. नंतर इथे शिलाई केल्यामुळे हे एक पॉकेट तयार झालं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथे जे 4.5 इंचाचं मार्क होतं तिथून तिथपर्यंत आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. आणि इथून इथपर्यंत शिलाई करायची आहे आणि इथून इथपर्यंत शिलाई करायची आहे. इथे इथपासून इथपर्यंत शिलाई केल्यानंतर हा जो शेप दिलेला आहे तो आपल्याला असा शेपप्रमाणे कटिंग करायचा आहे. आतला भाग
नंतर आपल्याला इथे बटनची दुसरी साइड जोडायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे बटन इथून असं आतमध्ये घालायचं आहे, असं मार्क करून घ्यायचं आहे, इथे मार्क करून झाल्यानंतर नंतर हे या कटरने असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे। ही साइड बटनची इथून आतमध्ये घालायची आहे। हे बटन आतमध्ये घातल्यानंतर एक रबर शीटचा एक छोटासा तुकडा लावायचा आहे एक सपोर्टसाठी आणि त्याच्यानंतर हे लॉक करायचं आहे। हे बटन असं आतमध्ये जाईल। त्याच्यानंतर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। याचं शिवून घेतलं आहे गोल आणि हे झाल्यानंतर आपल्याला पायपिंग घ्यायची आहे आणि इथून एक असं फोल्ड करायचं आहे आणि असं फोल्ड करायचं आहे आणि ही पायपिंग आपल्याला ही पूर्ण इथून इथपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे। अशी ही इथे पायपिंग करून घेतली आहे आणि ही बॅग आपली पूर्ण झाली आहे। इथे एक पॉकेट आहे आणि एक झिपचा सुद्धा पॉकेट आहे आतमध्ये। नंतर इथे सुद्धा एक पॉकेट आहे। नंतर अशी फोल्ड करून